शिराळा तालुक्यातील मंदूर येथे श्रमिक मुक्ती दलाच्या विसाव्या राज्यव्यापी आंदोलनाचा सांगता समारंभ पार पाडला राज्यातील सर्व कुटुंबियांना समान पाणी वाटप करून सुखी समृद्धी जीवनाचा पर्यावरण संतुलित विकासाचे धोरण म्हणजेच महात्मा फुले विजन होय जोपर्यंत हे विजन राज्यभर लागू होत नाही तोपर्यंत आमची लढाई अशीच चालू राहील असे प्रतिपादन श्रमिक मुक्तीदलाचे अध्यक्ष डॉ भारत पाटणकर यांनी केले ते शिराळा तालुक्यातील मंदूर येथील हुतात्मा स्मारक येथे सुरू असणाऱ्या मुक्ती दलाच्या राज्यव्यापी विसाव्या अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी बोलत होते ते पुढे म्हणाले स्थानिक व बाहेरील पाण्याचा एकत्रित वापर करून जलयुक्त शिवारातील खड्डे भरता आले पाण्याचा सुयोग्य वापर झाला तर कोट्यावधी रुपयांचा दुष्काळावर होणारा खर्च आणि आणि शेतकरी समृद्ध समाधानी होईल रोजगार मंदीसाठी शहराकडे जावे लागणार नाही त्यांनी शासनाच्या नोटाबंदीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करून मायावाडी येथील घटनेचा निषेध करून अधिवेशनानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटणार असल्याचेही सांगितले आहे